नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी या चॅप्टरवरचा आणखीन एक महत्त्वाचा प्रॉब्लेम पाहायचा आहे. प्रॉब्लेम असा आहे, इन फिगर जी इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, जी एस अँड जी टी आर पॅरलल टू पी क्यू अँड पी आर रिस्पेक्टिवली, फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल जी एस टी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. तर आपल्याला या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो विचारलेला आहे, तो काय असेल. सोल्युशन हे बघा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो विचारला जाईल तेव्हा ते दोन त्रिकोण एकतर ते सेम बेसचे आहेत का, सेम हाईटचे आहेत का, किंवा ते डिफरंट बेस हाईटचे आहेत का, किंवा ते सिमिलर आहेत का, हे तुम्ही अगोदर ठरवा. तर या ठिकाणी आपण हे सेम बेस किंवा हाईटचे तर नाहीत, मग हे सिमिलर आहेत का ते आपण अगोदर पाहू. तर हे दोन ट्रायंगल मी इथं साईडला काढतो. ट्रायंगल जी एस टी अँड ट्रायंगल पी क्यू आर हे बघा, या दोन ट्रायंगलमध्ये जी एस पॅरलल पी क्यू आहे, म्हणजेच हे दोन अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स एस अँड क्यू. सिमिलरली दीज टू लाईन्स आर पॅरलल, सो दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग अँगल्स, सो बाय ए ए टेस्ट बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर. नाउ सी हियर, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन सपोज एरियाज आर ए वन अँड ए टू, देअर साईड्स आर एस वन अँड एस टू. सिमिलरली देअर मेडियन्स आर एम वन अँड एम टू. देन वी नो दॅट ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एस वन स्क्वेअर अपॉन एस टू स्क्वेअर इज इक्वल टू एम वन स्क्वेअर अपॉन एम टू स्क्वेअर. म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या मेडियनच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा सुद्धा असतो. जसं साईडच्या वर्गाच्या रेशो एवढा असेल तसाच तो मेडियनच्या सुद्धा वर्गाच्या रेशो एवढा असेल. तर या दोन ट्रायंगलमध्ये बघा, जी हा सेंट्रॉइड दिलेला आहे, याचाच अर्थ असा की पी एम ही मेडियन असली पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या जी एस टीमध्ये जी एम ही सुद्धा मेडियनच असेल. फर्स्ट वी शो दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर इन ट्रायंगल जी एस टी अँड ट्रायंगल पी क्यू आर. दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अँगल जी एस टी कॉन्ग्रुएंट अँगल पी क्यू आर. रीजन फॉर दिस इज पी क्यू पॅरलल जी एस, देअरफोर करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स, हिअर वी राईट इन शॉर्ट करस्पॉन्डिंग अँगल्स. ऑल्सो दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अँगल जी टी एस कॉन्ग्रुएंट अँगल पी आर क्यू. हिअर रीजन इज पी आर पॅरलल जी टी, देअरफोर करस्पॉन्डिंग अँगल्स, इन शॉर्ट करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफोर ट्रायंगल जी एस टी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर बाय ए ए टेस्ट. अँड वी नो दॅट व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन रेशो ऑफ देअर एरियाज, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल जी एस टी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर
is equal to ratio of squares of their corresponding sides as well as ratio of squares of their corresponding medians. So we write their medians. Here median of GST is GM. So we write GM square and median of PQR is PM. So PM square. That is GM upon PM bracket square. We call this equation 1. Now we find value of GM and PM. We know that centroid divides each median in the ratio 2 is to 1. That means this centroid divides this median PM in the ratio 2 is to 1. Now G is the centroid, therefore PG upon GM is equal to 2 upon 1. Therefore by componendo, PG plus GM, that is numerator plus denominator upon denominator, that is GM, is equal to 2 plus 1 upon 1. Now PG plus GM is PM, so PM upon GM is equal to 3 upon 1, and put this value in this equation by taking reciprocal. Here GM upon PM, that is GM upon PM is equal to 1 upon 3. Therefore from 1, area of triangle GST upon area of triangle PQR is equal to GM upon PM, that is 1 upon 3 bracket square 1 upon 9, and so area of triangle GST is to area of triangle PQR is equal to 1 is to 9. Samajhla? Okay, thank you.